शहरात देशी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असणाऱ्या एका गुन्हेगारास अग्निशस्त्रासह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली. अनुप उर्फ रॉकी दीनानाथ तिवारी राहणार सारस्वत चौक यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी सणानिमित्ताने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक काळे शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला इसम अमरायपुरात ते जिल्हा परिषदेदरम्यान अवैधरित्या देशी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहे. या माहितीवरून पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा संबंधित इसम हा मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी 2 पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली. अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचा लोखंडी देशी कट्टा 30,000 व 2 जिवंत काडतूस 600 रुपये व 1 मोबाईल असा 35,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी देशी कट्ट्या संबंधाने विचारणा केली तेव्हा सदरचा देशी कट्टा हा अजय उर्फ गोलू सोळंकी राहणार अमरायपुर यवतमाळ यांनी विक्री करण्याकरिता दिला असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सदर प्रकरणात आरोपी अनुप उर्फ रॉकी याला अटक केली असून अजय उर्फ गोलू सोळंकी राहणार अमरायपुरा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधार सिंग सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख पोलीस अंमलदार बंडू डांगे साजी सय्यद अजय डोळे रुपेश पाली ऋतुराज मेंढवे धनंजय श्रीरामे यांच्या पथकाने यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली. हॅलो दीपक,